पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवरती हल्ला करण्यात आला चोवीस परगणा या जिल्ह्यामध्ये ईडीचे अधिकारी जेव्हा आता पचायला गेले होते तेव्हा त्याच्यावरती ते आठशे ते हजार जणांचा मॉब धावून आला आणि तीन अधिकारी जबर जखमी त्याच्यामध्ये झालेले आहेत शहाजहा शेख म्हणून तिथले जे स्थानिक नेते आहेत त्यांचे सगळे हे गुंड आणि कार्यकर्ते होते आता असा आरोप अर्थातच तिथल्या विरोधी पक्षांनी म्हणजे भाजपनी केलेला आहे या निमित्तानं एक जो मुद्दा आम्ही परत उपस्थित करतोय जो या आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता विरोधी पक्षांची सरकार किंवा विरोधी पक्षांवर ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जातात त्याच्यावरती जी प्रतिक्रिया उमटते ती राजकीय विरोध सगळा बाजूला ठेवून ही लोकशाही जी चौकट आहे आपली किंवा जो संविधानाची जी चौकट आहे सगळी ही कायदा आणि सुव्यवस्था गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण जी बळकट केलेली व्यवस्था आहे तिच्यावरती हा झालेला हल्ला आहे असं आम्ही मानतो असं आम्ही का मानतो जरा लक्षात घ्या त्यांना आधीपासून ही भूमिका घेतलेली आहे की राजकीय विरोधी वेगळी गोष्ट तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांशी निवडणुकीच्या मैदानामध्ये सगळ्यात वेषाने लढा निवडणुका जिंका तो मुद्दा वेगळा आहे त्यांच्यावरती काय आरोप करायचे ते करा, करा। पण तुम्ही अशा पद्धतीनं जेव्हा प्रत्यक्ष शासन व्यवस्थेवरती हल्ला करता आत्ताचं जे प्रकरण आहे यापूर्वीचं जे आहे ते दिल्लीमधलं आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांना तीन तीन पाठु है। ते ते है समन्स ईडीनं पाठवलेली आहे आणि ते त्याला उत्तर द्यायला तयार नाही त्याच्यासमोर जायला तयार नाही दुसरं प्रकरण आहे ते झारखंडमधलं हेमंत सोरेन यांना सात समन्स पाठवलेली आहे कोसा घोटाळ्यामध्ये त्या खाणीचं जे अलॉटमेंट झालं आणि त्याचे किंवा खनिज काढण्याच्या संदर्भामधले जे आहेत किंवा असंख्य बाकीचे पण आरोप आहेत किंवा डिस्प्रपोशनेट इन्कम म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे त्याच्या डिस्प्रपोर्शनेट म्हणजे त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये तुमच्याकडं संपत्ती दिसून येते आहे आणि त्याची चौकशी करण्यासाठी ईडीने समन्स पाठवलं हो आणि चौकशी सुरू केलेली आहे त्याच्यानंतरच याच पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांना पण ईडीने नोटीस पाठवलेली हो आहे किंवा बिहारमध्ये लालू प्रसाद आणि तेजस्वी यांना पाठवलेली हो आहे वारंवार तुमच्या असं लक्षात येईल की हे जे सगळे विरोधी पक्षाचे नेते आहेत यांना जेव्हा जेव्हा ईडीनी नोटिसा पाठल्या त्याच्या विरोधामध्ये ह्यांची प्रतिक्रिया ही अशी राहिलेली आहे खर तर लोकशाही व्यवस्थेमध्ये न्यायालयाने तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे ईडीने पाठवलेली आहे आय टी कडे आहे किंवा सीबीआय कडे आहे ह्या सगळ्या यंत्रणांनी जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठल्या चौकशीसाठी बोलवलेलं असतं किंवा तुम्हाला नोटीस पाठवलेली असती या सगळ्याच्या वरती प्रतिक्रिया म्हणून तुम्ही जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष खुलासा करायचा असतो जागेवर बसून हेतु आरोप करत बसण्यामध्ये अर्थ काही नाही ह्यानं तुम्ही ती सगळी लोकशाही व्यवस्थाच खिळखिळी करायला लागली कालच्याही व्हिडिओमध्ये आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता की जेव्हा अरविंद केजरीवाल ईडीवरतीच प्रश्न उपस्थित करायला लागले मला तुम्ही नोटीसच कशी पाठवता लेखी स्वरूपामध्ये उत्तर द्या तोच प्रकार आता पश्चिम बंगालमध्ये अजून पुढची पायरी म्हणजे हिंसक पातळी होती चौकशी करायला आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यावरतीच तुम्ही हल्ले करायला लागला हाच प्रकार निवडणुकीच्या काळामध्ये पण घडलेला होता पॅरा मिलिटरी फोर्सेस असो किंवा प्रत्यक्ष निवडणूक अधिकारी असो यांच्यावरतीच हल्ले केले गेलेले प्रकार ह्याच पश्चिम बंगालमध्ये घडलेले आहे तोच मुद्दा आम्ही परत उपस्थित करतो की जेव्हा हे विरोधक अघोषित आणीबाणी आहे मोदींची हुकुमशाही आहे संविधान खत्रेमे लोकशाही मे हे जेव्हा म्हणतात तेव्हा प्रत्यक्ष यांची वागणूक काय बघा ज्यावेळेस आम्ही ते उदाहरण आवर्जून दिलेलं होतं एस आय टीची चौकशी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींची झाली तेव्हा त्याच्यासमोर त्या चौकशी त्या एस आय टीच्या समोर नरेंद्र मोदींनी शांतपणे जाऊन त्यांचं जे काही म्हणणं ते मांडलं तेव्हा ते लोक आरोप करत बसले नाहीत अशा पद्धतीनं एस आय टीची टीम जेव्हा गुजरातमध्ये गेली होती तेव्हा त्याच्यावरती गुजरातमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केलेले नव्हते आता ज्या पद्धतीनं सरळ सरळ तुम्ही हल्ले करतात किंवा झारखंडमध्ये तुम्ही सात सात समन्स आल्याच्या नंतर सुद्धा त्याला उत्तर द्यायला तुम्ही तयार नाहीत किंवा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल तीन तीन समन्स आले तरी उत्तर द्यायला तयार नाहीत लोकशाहीची तुमची व्याख्या तरी काय आहे आणि एक आरोप सर सर धोपटपणे केला जातो की तुम्ही नेमके विरोधी पक्षांच्याच लोकांना पकडतात आपण ते मान्य सुद्धा करू प्रदीप सिंग म्हणून ज्येष्ठ पत्रकार आहेत हिंदीमधले त्यांनी एक फार चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे की हे मान्य करू की भाजपनी ठरवून ठरवून विरोधी पक्षालाच टार्गेट करायचं ठरवलेलं आहे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं मुद्दा हा आहे की ज्याच्या विरोधामध्ये ईडीनं कारवाई केली त्याच्याकडं इतकी प्र संपत्ती दिसली की नाही तो आरोपी आहे की नाही त्या आरोपीने दुसऱ्या आरोपीला का पकडत नाही म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचं तो नंतरचा मुद्दा झाला दोन गुन्हेगार आहेत त्याच्यातले एकाला पकडलं आणि दुसऱ्याला का पकडलं नाही म्हणजे हा जो आकांडव तांडव करणं असाल तर पहिला मुद्दा उपस्थित होतो की अरे तू गुन्हा केला की नाही ते सांग पहिले त्याला पकडायचे नाही पकडायचे पकडलं नाही पकडलं कारवाई काय केली काय नाही केली हे नंतरचा मुद्दा उपस्थित होतो म्हणजे या गेल्या दहा वर्षामध्ये विरोधी पक्षांच्या ज्या ज्या नेत्यांवरती अशा पद्धतीनं कारवाई झाल्या त्यांचे गुन्हे सापडले की नाही डिस्प्रपोर्शनेट इन्कम म्हणजे व्यस्त प्रमाणामध्ये संपत्ती तुमच्याकडे दिसून आली की नाही किंवा लपवलेला पैसा किंवा त्याचं तुम्ही कर भरलेला नाही असा पैसा नहीं। वेगली आशी है ये ही आढळलं की नाही ईडीच्या बाबतीमध्ये सगळ्यात वेगळी गोष्ट अशी आहे की एरवी कुठल्याही गुन्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोलीस जेव्हा एफ आय आर दाखल करतात किंवा त्यांना चौकशीला बोलवतात काहीतरी समजा गुन्हा गंभीर नसेल तर जामीन मिळतो पण तिथून तपासाची प्रक्रिया सुरू होते ज्या वेळेस प्रत्यक्ष तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो एफ आय आर दाखल होतो चार्जशीट दाखल होती या सगळ्याच्या नंतर ती प्रक्रिया सुरू होती ईडीच्या बाबतीमध्ये उलट आहे तपास आधी पूर्ण झालेला असतो जवळपास आणि शेवटची पायरी म्हणजे तुम्हाला समज पाठवलेला आहे ज्या कोणाला समज येतं त्या चौकशीसाठी त्याच्यामध्ये बहुतांश प्रकरणामध्ये अडकण्याची शक्यता अशी आहे का कारण की ईडीची प्रक्रिया जी आहे ती नेमकी उलटी आहे बाकीच्यापेक्षा इतर केसेसमध्ये तुम्ही जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष असता ईडीच्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये तुम्ही उलट तुमच्यावरती आरोप ठेवल्याच्या तुम्हाला सिद्ध करायचं असतं की हा जो तुम्ही माझ्या नावावरती हे पैशाची अफरातफर दाखवलेली आहे ती तशी नाही म्हणजे तुम्ही गुन्हेगार असता तुम्हाला निर्दोष सिद्ध करावं लागतं बाकीच्या सगळ्या केसेस मध्ये तुम्ही निर्दोष असताना तुम्हाला गुन्हेगार हे सिद्ध करावं लागत असतं हे जे टी व्ही चर्चामध्ये सगळे आपले लिब्रांडू विद्वान मोठे मोठे आवाज करून जेव्हा बोलतात ना तेव्हा हा ते बुद्धिभ्रम पसरायला लागले ईडीच्या किंवा हे आर्थिक गैरव्यवहार हे प्रकार गंभीर आहेत कारण की ह्याची चौकशी आधीच झालेली असती मनी ट्रेल शोधून काढलेला असतो या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीच्या प्रकरणामध्ये पैशाचे तुमच्या नावावरती संपत्ती आहे किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावरती संपत्ती आहे खात्यावरती पैसा आलेला आहे तुम्ही कोणाला पैसा दिलेला आहे प्रत्यक्ष नोटा सापडलेल्या आहेत हे सगळं आधी झालेलं असतं आणि शेवटचा भाग म्हणून तुम्हाला नोटीस येते आणि नंतर पुढे तुमच्यावरती कारवाई होते बाकीच्या केसेसमध्ये प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर तपास सुरू होतो इथं तपासाच्या नंतरच गुन्हा जवळपास दाखल होतो हे जेव्हा अशा पद्धतीचा आरोप करायला लागलेत की तुम्ही विरोधी पक्षांना टार्गेट करता शंभर टक्के आपण कबूल जरी करू सर्वसामान्य माणसं म्हणून दहा गुन्हेगारापैकी पाच गुन्हेगार हे विरोधी पक्षातले पकडले तर ते गुन्हेगार आहे की नाही ही चर्चा सर्वसामान्य लोकांच्या पातळीवरती करावी लागते बाकीच्यांना पकडले की नाही ही चर्चा नंतरची आणि दुसरा जो मुद्दा उपस्थित होतो व्यवहारिक पातळीवरचा मग चार ते चौदा तुमचं गव्हर्नमेंट असताना तुम्ही भाजपच्या अशा पद्धतीनं जे जे तुम्हाला भ्रष्टाचारी वाटतात त्यांना पकडलं का नाही त्यांच्यावरती गुन्हे काय दाखल नाही केले भाजपनी राजकीय दृष्ट्यानं सूड उगायचं म्हणून विच काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही या सगळ्यातून तुमच्यावरती गुन्हे दाखल केले हा आरोप मंजूर केला तर त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की चार ते चौदा या काळामध्ये तुम्ही का नाही दाखल केले त्यांच्यावरती गुन्हे किंवा आता ज्या ठिकाणी भाजपेतर सरकारे सत्तेवरती आहे त्या त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांचे भ्रष्टाचार तुम्ही ती प्रकरण सगळी उघडकीला का नाही आणली ह्याचे काही उत्तर देत नाही ते ही ज्या पद्धतीची आडाओरडी केली जाते आणि भाजपमध्ये वॉशिंग मशीन आहे की त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर तुमच्यावरती आरोप धुतले जातात मग असं असला असता तर सगळेच भाजपमध्ये गेले असते आत्तासुद्धा जे विरोधी पक्षात आहेत आणि विरोधी पक्षाचे जवळपास भाजपपेक्षा जास्त संख्येनं भाजपेतर राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत मग ह्याचं उत्तर तुम्ही का देत नाहीत लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे अघोषित आणीबाणी आहे संविधान खत्रे मे म्हणणारे आत्ताचे तेलंगणाचे निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेत कर्नाटकातले कर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागलेत ह्याचं उत्तर का देत नाही आता ज्या पद्धतीनं तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केलेले आहेत आणि पूर्णपणे कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातामध्ये घेतलेली आहे याच्या विरुद्धामध्ये अतिशय कडक कारवाई केल्या गेली पाहिजे आणि गरज लागली तर त्या ठिकाणी ते सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासने लागू केलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद